माजी नगरसेवक मुशीर सय्यद हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत उतरले आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आघाडीचे जिल्हा नेते वामनराव गायकवाड यांच्यासोबत मुशीर सय्यद यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. मध्य नाशिक भागात सामाजिक सलोखा राखण्यात विद्यमान लोकप्रतिनिधींना अपयश आले, उलट समाजात ते दरी निर्माण करत असल्याचा आरोप मुशीर सय्यद यांनी केलाय. आपली उमेदवारी ही बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्राचे बुलंद प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीकडून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि नाशिक हा सुसंस्कृत शहर आहे आणि या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार हे दोघांनी नाशिक शहराचे जातीय सलोखा सगळं संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवी आणि फरांदे जे उमेदवार आहेत त्यांनी मगाशी सगळ्या शहरामध्ये मुस्लिमांविरोध द्वेष पसरवला, तसंच वसंत गीते पण जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर जे वावरता आहेत त्या सगळ्या लोकांनी बांगलादेशच्या बंदचा अनुषंगाने जुन्या नाशकातील भागामध्ये रॅली काढून बंद पुकारून जो दंगल घडवला, हे सगळे दोन्ही उमेदवारांमुळे नाशिक शहराचा सौहार्द आणि नाशिक शहराचा सलोखा हा बिघडण्याचं काम केलेलं आहे. सर्वात आधी हे सलोखा चांगला व्हावा हा माझा प्रयत्न असेल. तसेच नाशिकचा विकास हा पूर्ण मागास पडलेला आहे, मागे पडलेला आहे. नाशिक शहराचा आधुनिक विकास व्हावा हा माझा एक प्रयत्न असणार आहे आणि माझी थेट लढाई ही भारतीय जनता पक्षाची आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस वेगळा चित्र निर्माण करत आहे आणि इतर पक्षांमध्ये ते सगळं बेमनाव आहे, परंतु आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्राचे सगळ्यात प्रभावी जाणकार बॅरिस्टर आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांची बहुजन वंचित विकास आघाडीला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा निवडणूक माझ्यासाठी फार चांगली आणि जिंकण्यासारखी असणार. यावेळी आघाडीचे नेते वामनराव गायकवाड यांनी मुशीर सय्यद हेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचं जाहीर केलंय. मुशीर सय्यद यांचा उमेदवारी दाखल आम्ही मध्य नाशिकमध्ये दाखल केलेला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मुशीर सय्यद यांची मध्य विधानसभेसाठी निवड केलेली आहे. बाळासाहेबांनी त्यांच्यावर बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं, त्यामुळे मुशीर सय्यद हे जुन्या नाशकातले फार जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना संबंध जो नाशिक ओळखतं आणि कार्यकर्त्यांचा आणि मुस्लिम समाजाचा त्याच्या पाठिंबा फार मोठा दबदबा आहे आणि म्हणून वंचित समाजाचं मतदान आणि मुस्लिम समाजाचं मतदान एकत्र करून त्यांना मध्य नाशिकमधून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. इतर पक्षाच्या सगळे फुटपाट पडलेले आता त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा संबंध मुशीर सय्यद यांची उमेदवारी दाखल केल्यामुळे सगळा बहुजन समाज आणि ओबीसी समाज मुशीर सय्यद यांच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे आणि ह्यामुळे हे समीकरण यांचं जर जुळून आलं तर मुशीर सय्यद आमचे मध्य नाशिकमधून निश्चितपणे प्रचंड मताने निवडून. या प्रसंगी ज्ञानेश्वर अभंग, समशोद्दीन शेख, मुश्ताक तांबोळी उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.